वेलकम। काल संडेला आपली राज्य सेवा पूर्व परीक्षा झाली, स्टेट सर्व्हिसेस प्रिलिमिनरी एग्जाम। आय होप सो सगळ्यांना पेपर चांगलाच गेला असेल। आता कट ऑफची चर्चा वगैरे चालू झाली, बऱ्याच लोकांचे मेसेज पण आलेत, सर कट ऑफ किती लागेल वगैरे। फर्स्ट आन्सर की येईल बुधवारी, म्हणजे आजचा सोमवार आहे, मंगळवार आणि बुधवार, परवा आन्सर की येऊन जाईल दुपारी, त्यानंतर आपल्याला कळेलच। ओके, आता यावर्षी फक्त जी एस वर कट ऑफ ठरणार आहे, सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यामुळे सीसॅट बद्दल बोलणार नाहीच या व्हिडिओमध्ये। थोडक्यात सांगतो सीसॅटचं, 7 पॅसेज तर इझी होते 10 पैकी, आणि यावेळेस जे 25 क्वेश्चन होते मॅथ आणि रिझनिंगचे, ते बऱ्यापैकी मीडियम टू डिफिकल्ट होते, मीडियम टू हार्ड, म्हणजे एवढे पण इझी नव्हते ते, आणि थोडी लेंदी वाटली। डिसिजन मेकिंग ॲज युजल सेम, ठीक आहे। मागच्या वेळेस जेव्हा सीसॅटचे मार्क्स कन्सिडर होत होते तेव्हा पण सेम पॅटर्न होता, पण मागच्या वेळेसचे मला न्युमेरिकल यावेळेसपेक्षा थोडे जास्त इझी वाटले, आणि तेव्हा पॅसेज असेच होता, 6 to 7 पॅसेज इझी आणि 3 हार्ड। यावेळेस पण तसं 6 to 7 पॅसेज इझी आहेत आणि बाकीचे हार्ड होते, बट यावेळेस मला थोडा हा पॉईंट थोडं त्याच्यापेक्षा वेगळा वाटला। बट ओव्हरऑल सीसॅटचा पेपर जर बोलसाल तर एकदम इझी होता, सगळेजण 66 मार्क्स मिळवणार आहेत, कारण की बऱ्याच लोकांचा 65+ क्वेश्चन अटेम्प्ट झालेले आहेत सीसॅटमध्ये, त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही। तुम्ही फक्त पॅसेज पण सॉल्व्ह केले तरी तुमचे 66 मार्क्स निघतात। असा जर आयोग पेपर काढणार असेल, म्हणजे आपलं वाटलं होतं की UPSCचे पॅटर्न राबवणार सीसॅट जर क्वालिफाईंग केले, तर ऑब्व्हियसली नेक्स्ट इयरपासून ते करणारच। तसं जर असंच जर थोडं पॅटर्न, तर मग 66 मार्क्सचा पेपर कोणी पण क्वालिफाय होईल आणि मग तो पेपर घेण्याचा काही अर्थ नाही, कशाला टाइमपास करतो। पेपर पण घेऊ नका, ते पेजेस पण वेस्ट करू नका, आणि आपलं पण प्रेशर देऊ नका, आपण फक्त जीएसवर फोकस करू। ओके, नेक्स्ट। आता कालचा पेपर, कालच्या पेपरमध्ये काय जाणवलंय की मागच्या वेळेसपर्यंत जेवढे पेपर व्हायचे त्यातले ॲटलिस्ट 1 किंवा 2 सब्जेक्ट एकदम इझी राहायचे, पेपर राहायचा मॉडरेट टू डिफिकल्टच राहत होता, कधी कधी इझी राहायचा जीएसचा बट मॉडरेट टू डिफिकल्टच राहायचा, बट 1 किंवा 2 सब्जेक्ट असे राहायचे ना, फॉर एक्झाम्पल पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स, याचे 15-15 क्वेश्चन ना, तर मुलांना 90% ॲक्युरेसी राहायची, 90%। यावेळेस कुठलाच विषय असा नव्हता की तुम्ही त्या सब्जेक्टमध्ये 90% ॲक्युरेसी देऊ शकता। मला काय बोलायचं आहे, नेहमी आपण हिस्ट्री पॉलिटी इकॉनॉमिक्स या 3 पैकी किंवा ज्योग्राफी 3-4 पैकी 2 सब्जेक्ट आपले एकदम पक्की असतात की 90% ॲक्युरेसी, 15 पैकी 13 क्वेश्चन राईट आणि 13 ते 14 क्वेश्चन राईट येतील, असं आपली ॲक्युरेसी राहायची। आणि मग बाकीचा जो असतो सब्जेक्ट सायन्स किंवा करंट, त्यामध्ये 50% ॲक्युरेसी जरी आली तरी आपलं काम होऊन जायचं, बट यावेळेस तसं नव्हतं। ॲटली कुठलाच पेपर किंवा कुठलाच सब्जेक्ट असा नव्हता त्या 5-6 विषयापैकी की आपण 90% ॲक्युरेसीने मार्क्स मिळवणार, असं कुठलाच सब्जेक्ट नव्हता। त्यामुळे पेपर वाज मिडियम टू हार्ड, एकदम इझी पण नव्हता, मिडियम टू हार्डच होता। बट मला काय सांगायचं वेगळं काय दिसलं याच्यात, की कुठल्या तरी एका सब्जेक्टचं माझं आहे प्रभुत्व किंवा माझं खूप तिच्यावर स्ट्रॉंग आहे, तर याचा फायदा नाही झाला, सगळ्या गोष्टी बॅलेन्स होत्या वेल। ओके, सायन्सचे 20 क्वेश्चन होते, त्यापैकी मला असं वाटलं की 7 क्वेश्चन एकदम इझी होते, इझी म्हणजे काय, ए फॉर ॲपल, बघितल्या आन्सर आले पाहिजेत, बरोबर ना, एकदम इझी, एकदम इझी असे 7 क्वेश्चन होते सायन्सचे, म्हणजे इझीचं ते सोनारवाला एकदम इझी, बघितलं आला पाहिजे, तोही येत नसेल तर तुम्ही तुमचा अभ्यास काहीच नाही असं म्हणावं लागेल मला सायन्सचा। ओके, त्यानंतर क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स, तो वाला क्वेश्चन एकदम इझी, त्यानंतर ट्रोपोस्फियर ज्याचं आन्सर होतं तो वाला क्वेश्चन एकदम इझी होता, 70% ऑफ द टोटल एअर इन द ॲटमॉस्फिअर, तर असे जे काही क्वेश्चन होते ते बघितलं आले पाहिजे आन्सर, ते 7 क्वेश्चन होते, 8 मिडियम होते आणि 5 एकदम हार्ड की ते सॉल्व्ह होणार नाही, त्यातले 2 न्युमेरिकल हार्ड होते, बाकीचे 1 न्युमेरिकल तर एकदमच इझी होता। ठीक आहे, काही लोकांचं न्युमेरिकल राहा म्हणजे बॅकग्राऊंड नसतेच, आर्ट्स बॅकग्राऊंडचं किंवा जे सायन्स बॅकग्राऊंडचं पण असलं पण ते न्युमेरिकल करत नाही, त्यांना न्युमेरिकल पण हार्ड वाटू शकतात। थोडक्यात काय म्हणायचं मला, वा सायन्सचे जर 20 क्वेश्चन विचारतात ना, तर यावेळेस 7 क्वेश्चन इझी होते, 8 मिडियम होते आणि 5 हार्ड होते, त्याच्यामुळे सायन्समध्ये तुमचे 20 पैकी 8 ते 12 क्वेश्चन जरी तुमचे राईट आले एकदम, आणि बाकीची ठिकाणी ॲक्युरेसी मेंटेन असेल, तरी तुम्ही गुड पोझिशनमध्ये आहात। ओके,
बऱ्याच लोकांना ज्याचं सायन्स चांगलं आहे त्यांना 15 प्लसच क्वेश्चन राईट आहेत त्याचे, बट 8 क्वेश्चन ते 12 क्वेश्चन जरी बरोबर आले असेल तरी डोंट वरी, बाकी तुम्ही आहात चांगल्या पोझिशनला आहात, प्रोव्हाइडेड दॅट बाकीचे सब्जेक्ट मध्ये मग तुमची अॅक्युरेसी चांगली असेल. ओके, त्यानंतर क्वालिटी. क्वालिटी मध्ये काय होतं, यावेळेस क्वालिटी जरा वेगळं होतं यार, असं बघितलं बघितलं येईल असं नाही. 7 क्वेश्चन इझी होते ना एकदम, ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशन वाला, त्यानंतर तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाला, त्यानंतर आर्टिकल 338 वाला, 169 आर्टिकल ते बघितलं बघितलं आले पाहिजे, त्यानंतर पंचशील वाला क्वेश्चन. ओके, त्यानंतर त्यामध्ये अजून कुठला होता एकदम इझी, हा तर हे बऱ्यापैकी काही क्वेश्चन इझी होते. तर क्वालिटीमध्ये 7 क्वेश्चन इझी होते, 5 मीडियम होते आणि 3 हार्ड होते. ओके, नेहमी करायचं क्वालिटीमध्ये 10 ते 12 क्वेश्चन इझी राहायचे, 2 मीडियम राहायचे आणि 1 किंवा 2 हार्ड राहायचे, पण यावेळेस थोडं थोडं वेगळे, म्हणजे एकदम त्यांनी क्वालिटी इझी ठेवलं असं नाही आहे, बरोबर क्वेश्चन केलेले आहेत आणि पेपरमधून आल्यावर असं वाटतं आपल्याला की एकदम इझी गेला आहे पेपर, घरी आल्यानंतर किंवा उद्या परवा ॲन्सर केल्यानंतर कळेलच किती सिली मिस्टेक झालेली आहेत आपल्या. ओके, तर क्वालिटीमध्ये असं वाटलं. करंटमध्ये 7 क्वेश्चन इझी होते, 5 क्वेश्चन मीडियम होते, 3 हार्ड होते. करंटमध्ये काही क्वेश्चन एकदम 2 वर्षापूर्वी किंवा 1.5 वर्षापूर्वीचे होते आणि पारंपरिक जे असते करंटची मेन क्वेश्चन ते तसे नव्हते. ओके, थोडा शॉर्ट करायचा व्हिडिओ त्यामुळे फास्ट बोलतोय. आता हिस्ट्री थोडं वेगळं होतं यार, हिस्ट्री तर बरंच टफ वाटलं मला यावेळेस. 5 क्वेश्चन इझी होते फक्त, 6 मीडियम आणि हार्ड 4, म्हणजे 10 क्वेश्चन तरी थोडेफार कॉम्प्लेक्स होते हिस्ट्रीमध्ये 15 पैकी. ओके, ज्योग्राफीमध्ये पण यावेळेस तसं ज्योग्राफी नव्हतं जसं नेहमीच असते, बट मॅच द फॉलोइंगमध्ये एक तरी मॅच द फॉलोइंग माहीत असेल तर आपला ॲन्सर निघत होतो. 6 ज्योग्राफीचे इझी होते, 7 मीडियम आणि 2 हार्ड. एन्व्हायरमेंटमध्ये अगेन सो 2 एकदमच इझी, 1 मीडियम आणि 2 हार्ड. इकॉनॉमिक्स यार यावेळेस थोडा गेम झाला आहे, इकॉनॉमिक्समध्ये खूप इझी राहायचे क्वेश्चन, बट इकॉनॉमिक्समध्ये फक्त 3च इझी क्वेश्चन होते, फक्त 3 क्वेश्चन इझी होते, 9 क्वेश्चन मीडियम होते आणि 3 क्वेश्चन हार्ड होते. ओके, तर हे झालं पेपरचं ॲनालिसिस. तर थोडक्यात काय झालं आता, हे इझी आणि मीडियमकडे तुम्ही लक्ष द्या, बरोबर 50-50% बॅलेन्स पेपर आहे. ठीक आहे, म्हणजे 15 पैकी 7 इझी, 15 पैकी 7 इझी, 15 पैकी 5 इझी हिस्ट्रीमध्ये, 15 पैकी 6 इझी, 5 पैकी 2 इझी, 15 पैकी 3च इझी म्हणजे इकॉनॉमिक्स बघा, आणि 20 पैकी 7 इझी म्हणजे सायन्स बघा. म्हणजे सायन्स, हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स हे थोडं टफ होतो असं म्हणावं लागेल आपल्याला. ओके, इट वॉज हार्ड सायन्स, हिस्ट्री अँड इकॉनॉमिक्स, बाकी मग विषय थोडेफार तरी बेटर होते या तिघांच्या तुलनेत. बट क्वालिटीमध्ये असं होतं की जे पारंपरिक राहते की 90% अॅक्युरेसी राहील ते तसं नव्हतं. ओके, तुम्ही कुठलं तरी एका सब्जेक्टवर एकदम स्ट्रॉंग केले फाउंडेशन तर काही होत नाही, सगळेच विषयाचा अभ्यास पाहिजे. आता नेक्स्ट, इझी होते 37 क्वेश्चन, मीडियम होते 47 क्वेश्चन, म्हणजे टोटल होते 78 क्वेश्चन इझी प्लस मीडियम. जर तुमचा अटेम्प्ट कुठेतरी 75 ते 85 मधात आणि अॅक्युरेसी चांगली मोर दॅन 85% अॅक्युरेसी असेल आणि 75 to 85 GS मध्ये क्वेश्चन अटेम्प्ट झाले असतील तर तुम्ही चांगल्या पोझिशनला आहात. मोस्ट ऑफ द स्टुडंटने 94+ क्वेश्चन सोडवले, कारण की 1/4 निगेटिव्ह. आणि मी पर्सनली जर मला विचारत असेल, माझं मत असं आहे की 90+ सोडवले तर काही काही लोकांचा तो असतो फंडा की 90+ ते खेळतात कधी पण, म्हणजे अॅक्युरेसीचं मेंटेन, अॅक्युरेसी मग 75% असले तरी समटाईम्स दे क्लिअर द प्रिलिम्स. ओके, 1/4 निगेटिव्ह असल्यामुळे ते तो रिस्क होतोच. फक्त यावेळेस काय झालं की 2 तासात तो पेपर थोडा लेंदी वाटला GS चा, म्हणजे एकदा क्वेश्चन वाचल्यावर लगेच ॲन्सर मिळाला असं नाही, परत एकदा क्वेश्चन वाचावं लागला. नेहमी काय होते कधी कधी तो क्वेश्चन बघितलं की पहिल्याच क्वेश्चनच्या वाचण्यातच पहिल्याच ह्याच्यात कळून जातं की हे ॲन्सर आहे, बट यावेळेस क्रॉस चेक करण्यासाठी किंवा अजून कन्फर्मेशनसाठी परत क्वेश्चन वाचावं लागलं, परत ऑप्शन वाचावं लागले, त्याच्यामुळे तो क्वेश्चन थोडा लेंदी वाटले आणि 2 तास म्हणजे ऑप्टिमम टाईम होता, एकदमच कमी नाही एकदमच जास्त नाही, बट तुलनेत दरवर्षी 2 तास आपल्याला एकदम इझिली
पेपर सॉल्व होत होता, यावेळेस थोडं कट टू कट टाइम गेलेला होता आपल्या, म्हणजे होता तसा. ओके, त्याच्यामुळे 78 इझी टू मिडियम होते, 22 एकदमच हार्ड होते. आयडियल अटेम्प्ट 75 to 85, कट ऑफ येणार आहे वेनसडेला. हा हे इम्पॉर्टंट आहे, नो सब्जेक्ट वॉज इझी, एव्हरीथिंग वॉज बॅलेन्स्ड. म्हणजे असं म्हणू शकत नाही मी एक कुठला तरी सब्जेक्ट माझा स्ट्रॉंग असेल, पॉलिटिक किंवा इकॉनॉमिक्स, तर माझं मी या दोन मध्ये 30 पैकी 27 ते 29 क्वेश्चन माझे राईट येतील. बाकी ठिकाणी मग मी थोडं कमी पण मिळाले तर मी तेवढं जो काय आहे कमी, जर बाकीचे सब्जेक्ट मी मिळाले तर तेवढं मी सहन करू शकतो किंवा टॉलरेट करू शकतो, तर असं नाही. यावेळेस कुठलाच इझी नव्हता, 50% इझी आणि 50% मॉडरेट असेच होते सगळे सब्जेक्ट. आता सेफ स्कोर काय, तर सरळ मी सांगतो, ज्यांना 110+ मार्क्स असतील त्यांनी कट ऑफचा विचार करायचा नाही, कुठल्या आन्सर कीचा विचार करायचा नाही, सरळ पेपरच्या तयारीला मेन्सला लागून जा. आता कट ऑफ किती येईल, तू 115 जाईल की 105 येईल, हे आपले आन्सर की आल्यावरच, ठीक आहे. बट बऱ्याच लोकांचा अटेम्प्ट 85+ अटेम्प्ट आहेत क्वेश्चन जी एस मध्ये. ओके, आणि त्यांचं तेच आहे की मी आता जेवढे माझ्याकडे स्कोर आलेत ना, मी जवळपास माझे फ्रेंड लोक किंवा अदर लोकांना जे विचारले, माझ्याकडे 90 मार्क्स पासून तर 130 एवढं मोठं व्हेरिएशन आहे. म्हणजे काही लोकांना 95 आहेत, काही बोलतात मला 108 आहेत सर, काही बोलतात सर मला 119 आहेत, काही बोलतात 124 आहेत, काही बोलतात सर मला राईट 105 आहेत, ठीक आहे. तर हे कमीत एकदम 12-13 लोकांना मी जे काही विचारत तसे आहेत. आणि जे रेग्युलर राज्यसेवा देतात ना, त्यांना बरोबर आन्सर माहीत नसेल तरी त्यांनी ते बरोबर टिक केले. म्हणजे कंबाईनचे कसे असतात वन लाईनर, त्या टाईपमध्ये नाही आहे तो खेळ. जे राज्यसेवाचा प्रॉपर अभ्यास करतात त्यांना माहिती आहे हे क्वेश्चन कसे टॅकल करायचे. त्यांच्यासाठी 110 स्कोअर हा इझिली अचीव झाला आहे. बट जे कंबाईनवर जास्त फोकस असतो किंवा ज्यांचं वन लाईनर किंवा असं थोडंफार वेगळं असतं स्टडी, त्यांना ते 110 घेणं पण थोडं डिफिकल्ट जाते, कारण की ते सवय नाही आहे ना असे पेपर किंवा असा क्वेश्चन टॅकल करायचा. ओके, तर मी सरळ तेच सांगतोय, जर आज 110 तुमच्या कुठल्या पण आन्सर कीनुसार, प्रायव्हेट कोचिंग क्लास एवढे आन्सर की आलेत, कुठल्या पण आन्सर कीनुसार तुमच्या 110 असेल, इरिस्पेक्टिव्ह ऑफ युअर कास्ट, SC ST OBC, स्टार्ट स्टडिंग फॉर मेन्स. कारण की सध्या 501 जागा आहेत, गॅरंटी सांगतो 79 जागा वाढणार आहेत, आणि त्यानंतर अजूनही मेन्स पर्यंत काही जागा वाढू शकतात. 79 जागा आताच तुम्हाला 15 दिवसात कळून जाईल नोटिफिकेशनमध्ये, आणि अजून काही जागा वाढत असतील तर मेन्सपर्यंत कमीत कमी 600 जागा तरी होऊन जातील ते, आणि 600 × 16 to 18 times तर घेणार असते लोक. ओके, त्याच्यामुळे जवळपास मला वाटतं हा कट ऑफ सांगून काय फायदा नाही सध्या, बट जेव्हा आन्सर की येईल ना तेव्हा कळेलच. जवळपास 9 to 10 हजार मुलं तो क्वालिफाय करतीलच बिल्डिंगसाठी. आणि बऱ्याच लोकांनी काही मेसेज केलेत पर्सनली की आमच्या वर्गात 5-6 मुलं अब्सेंट होते, 7-8 मुलं अब्सेंट होते. ते अब्सेंटचं काही मॅटर करत नाही एवढं, ठीक आहे. 10-20% मुलं अब्सेंट होतेच, किंवा बरेच लोक असे होते की त्यांनी फॉर्म पण भरले नव्हते यावर्षी, कारण की फक्त 161 जागा होत्या आणि त्यामध्ये पण आपल्या रेग्युलर जागा नव्हत्या महसूल विभागाच्या, त्याच्यामुळे नंतर हे ॲड झाल्यात, असे पण काही आहेत. ओके, तर बस लास्टली एवढंच सांगायचं आहे की पेपर एकदम पण इझी नव्हता. बरेच लोक बोलतील एकदम इझी, असं नाही. तो इझी तेव्हाच वाटतो जेव्हा आपला पेपर 12 वाजता संपतो, त्या दिवशी रात्रीपर्यंत आपल्या इझी वाटत असते. दुसऱ्या दिवशी मग आपण खरंच मनापासून ते आन्सर की चेक करतो, मग त्यात आपल्या सिली मिस्टेक करतात, अरे यार हे वाचायला नव्हतं पाहिजे, अरे यार हे इथे थोडी मिस्टेक झाली. ओके, आणि ऑल ऑफ द अबव्ह नन ऑफ द अबव्ह हे असं गेम चालत नाही आता, आयोग पण हुशार झाले. ओके, तर थोडक्यात तेच, 110 वरपर्यंत स्कोर असेल ते कट ऑफ वगैरे काही पाहू नका तुम्ही. कट ऑफ तर आपण सांगूच काय काय नाही, तर अंदाजे कट ऑफ लास्ट टाईम मी माझ्या व्हिडिओमध्ये एका व्हिडिओमध्ये 223+ - 5 सांगितला होता, तर तो बरोबर मला वाटतं 227 का 228 लागला कट ऑफ. त्याच्या पहिलेचे बेस मी 197+ - 5 सांगितलं होता, तेव्हा बरोबर 203 कट ऑफ लागला होता. यावेळेस पाहू आपण, असं नाही आहे की अंदाज लागतो तो लागतोच. ओके, आता यावेळेस पाहू आपण काय कट ऑफ येईल वगैरे. त्यानंतर एक सांगायचं होतं की आपल्या करंट अफेअर्सच्या जे नोट्स होते इंग्लिशमध्ये, त्यामधून 6 क्वेश्चन डायरेक्टली आले आणि 1 क्वेश्चन इनडायरेक्टली होता, म्हणजे 7 क्वेश्चन आले.
ठीक आहे, मी कंपनीचे जेव्हा आता करंट अफेअरचे नोट्स तयार करेल, ते अजून क्वालिटी तयार करेल, चांगलं त्यामध्ये ॲड करेल, फक्त त्या नोट्स इंग्लिशमध्येच राहतील. मला आनंद या क्वेश्चनचा झाला काही काही, की मी करंट अफेअरमध्ये फक्त एकच लाईन टाकली त्याच्याबद्दल आणि एक्झॅक्टली त्याच्या क्वेश्चन आला. जसं नॉर्थ कोरियाबद्दल हा क्वेश्चन, त्यांचा इंटर कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक मिसाईल, त्यानंतर हा एक क्वेश्चन आहे, बऱ्याच लोकांच्या याच्यात नव्हता हा क्वेश्चन. हा आर्किओलॉजिस्ट जे रिसेंटली डेथ झाली त्यांची, आर नागास्वामी, ठीक आहे ना, एकच लाईन होती आपल्या करंट अफेअर्समध्ये, त्यात पण क्वेश्चन आला. इथे सगळ्यांच्या नोट्समध्ये असणार त्या टाईम मॅगझिनचा, पण मी एकच लाईन टाकली होती, बाकी काही गोष्टी टाकल्या नव्हत्या. टाईम मॅगझिन कोण, कधीपासून तयार झाली, म्हणजे कुठल्या वर्षीपासून देतात, कुठलं ऑर्गनायझेशन आहे, काही गोष्टी टाकल्या होत्या. प्रिव्हियस कोण होतं, 2019 कोण होतं, काय कॉन्ट्रोवर्सी होती, काहीच टाकलं नव्हतं, फक्त एक लाईन टाकली. बट या लाईनवर क्वेश्चन आला, आपण एक तसाच एकच लाईन टाकली, याच्यावर एक क्वेश्चन आला. ओके, तर 6-7 क्वेश्चन म्हणू शकतो आपण, 50% आले त्यात. त्यातून चलो 50% आले म्हणजे काही एवढं चांगलं नाही आहे, वाईटच इथे, बट ठीक आहे ना यार, ज्यांना काहीच केलं नव्हतं त्यांच्यासाठी ते करंट अफेअरचे नोट्स होते लास्ट मोमेंटला. चलो बाय बाय, गुड बाय, गुड नाईट, नंतर भेटू आपण बुधवारी. आणि कंबाईनचं मी आता प्रिलिमचं इंग्लिशमध्ये बुक लिस्ट आणि इम्पॉर्टंट टॉपिक टाकेल. ओके बाय.